आषाढी यात्रेसाठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे यात्रा जरी भरणार नसली तरी मंदिर मात्र विविध रंगी दिव्यांनी जगमगून निघाले आहे। पुणे जिल्ह्यातील विनोद संपत जाधव या भक्ताने विठुरायाची रावळी आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून टाकली आहे। मुळशी तालुक्यातील शिवदत्त डेकोरेटर्सचे मालक विनोद जाधव यांनी सलग 5 दिवसांच्या अथक मेहनतीनंतर ही सजावट साकारली आहे। विठ्ठल मंदिराचे महाद्वार, रुक्मिणीद्वार, पश्चिम द्वार या प्रमुख प्रवेशाच्या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। याशिवाय संपूर्ण मंदिर परिसर, तुकाराम भवन, दर्शन मंडप देखील या रोषणाईने उजळून निघाला आहे। मंदिराच्या आतील बाजूस देखील आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। विठ्ठल सभा मंडप या आकर्षक रोषणाईने जगमगून लागला आहे। नामदेव पायरीजवळ अतिशय आकर्षक पद्धतीने LED दिव्यांच्या माळा वापरून रोषणाई करण्यात आली आहे। मंदिराचे शिखरे आणि मंदिरावर विविध रंगांच्या दिव्यांचे फोकस मारण्यात आल्याने विठ्ठल मंदिराचे रूपरेच पालटले आहे। आषाढी सोहळ्यासाठी वारकरी आणि भाविकांनी पंढरपुरात येऊ नये यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीत थोडी सुधारणा करण्यात आली असून आता 17 जुलैऐवजी 18 जुलैपासून संचारबंदी अंमलात येणार असून पंढरपूर शेजारील गोपाळपूर वगळता इतर 9 गावांची संचारबंदी 22 जुलै रोजी संपणार आहे। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजळ, सुख झाले हो साजळी, सुख झाले हो साजळ। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बर। बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, तो हा तो हा तो हा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन कबीरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज के जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज